नमस्कार, टुडे नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. विधानसभा निवडणुका 2024 अनुषंगाने आपण फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा दौरा करत आहोत. याच्या अगोदर आपण फलटणच्या उत्तर भागात गेलेलो होतो, आता आपण फलटणच्या दक्षिण भागात आहे. हे हनुमंतवाडी म्हणून गाव आहे, सोलापूर जिल्ह्याच्या सीमारेषेच्या जवळच गाव आहे आणि ग्रामीण भाग आहे. ग्रामीण भागात सध्या दुपारच्या वेळेला जास्त लोक नसतात, पण निवडणुका असल्यामुळे काही तर तरुण कार्यकर्ते दिसतात. आपण त्यांच्याची चर्चा करणार आहोत, कारण फलटणमध्ये यंदा तिरंगी लढत आहे. महायुतीकडून सचिन कांबळे पाटील आहेत, घड्याळ चिन्हाने निवडणूक लढवत आहेत. तर महाविकास आघाडीकडून तुतारी घेऊन दीपक चव्हाण हे निवडणूक लढवत आहेत. गेली सलग 15 वर्ष झालं ते या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. त्याचबरोबर रासपकडून दिगंबर आगवणे हे सुद्धा निवडणूक लढवत आहेत. तर चला जाणून घेऊया या भागात, या मतदारसंघात कुणाची हवा आहे. रोखठोक संवाद करू यातल्या तरुणाईशी. नमस्कार. काय नाव? माझं रणजित शिंदे. बर, काय करता? मी व्यावसायिक आहे. बर, काय व्यवसाय? व्यावसायिक शिक्षण संस्था आहे. बर, कुणाची हवा आहे तुमच्या फलटण कोरेगाव मध्ये? आता सध्या हवा घड्याळाची आहे. घड्याळाची, कारण मागले 3 टर्म हे फलटणकरांनी भरपूर असं मताधिक्य दीपक चव्हाण यांना दिलं होतं. आता एक जनतेचं मत होतं की नवीन आमदार पाहिजे, नवीन काही गोष्टी. शेजारी असणार बारामती तालुक्यात ज्याप्रमाणे विकास होतोय त्याच पद्धतीने आपल्या तालुक्यातही व्हावा, रोजगार यावा, या दृष्टीनं आजीदादा आणि रणजितदादा यांच्या नेतृत्वाखाली सचिन पाटलांना लोकांचं म्हणणं आहे. तुम्ही म्हणताय शेजारच्या बारामती तालुक्यासारखा विकास फलटणचा पण व्हावा. गेल्या 15 वर्षात आमदार साहेबांनी तुमच्या भागात काय काय विकास काम केले? आमदार साहेब आम्हाला बघायलाच मिळाले नाहीत खरं तर इकडं. ते व्यक्ती चांगला आहे, पण कदाचित लोकांची अशी भावना होती की त्यांना ते काम करण्याचं फ्रीडम कदाचित मिळत नसेल, आणि त्यामुळं लोकांच्यात एक भावना झाली की आता केंद्रात सरकार भाजपचं आहे, राज्यात ज्याप्रमाणे सगळ्या योजना आता राबवत आहे सरकार, राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आलं तर आपल्या तालुक्याला चांगला विकास निधी मिळेल. ह्या दृष्टीनं माजी खासदारांनी काय काय विकास कामं गेल्या 5 वर्षात केली? माजी खासदारांना सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे प्रश्न आहे तो रेल्वेचा प्रश्न असेल, त्यानंतर सेशन कोर्ट असेल, त्यानंतर आरटीओ ऑफिस फलटणा झाला, ज्यामुळे जे लोकांना प्रत्येक गोष्टीसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागायचं, ह्या गोष्टी किंवा फक्त त्यांना 2.5 वर्ष कोरोनामध्ये फक्त गेले, तर 2.5 वर्ष राहिलेल्या काळामध्ये त्यांनी हे विकास कामं चांगल्या प्रकारे केलेले आहेत. वेगवेगळे सचिन कांबळे पाटील निवडून येतील वेळेस. हा नक्कीच. तरुणाईला बदल पण हवा आहे, आपण आणखी थोडं पुढे येऊया. नमस्कार दादा. काय काय करताय? शिक्षण चालू. मतदानाचा अधिकार आलाय? आला. काय शिकताय? बीएससी. बीएससी. आता निवडणुका आली, 20 तारखेला मतदान आहे. तुमच्या फलटण कोरेगाव मध्ये कोणाची हवा आहे? दीपक चव्हाण. दीपक चव्हाण. का बरं? काम आहेत भरपूर. काय काय काम केले? भरपूर काम. हनुमंतवाडी सारख्या ठिकाणी 25-25 लाखाचा निधी वगैरे उपलब्ध करून दिलेला, शाळेची भिंत दिसेल, टॉयलेट मल्टी टॉयलेट दिले आहेत, अजून घरकुलासारखे अशा बरेच प्रोजेक्ट हनुमंतवाडी दिलेला आहे, अजून संरक्षण भिंत दिलेल्या आहेत 25 लाख रुपये निधी मंजूर करून, पूल दिला आहे 2.5 कोटीचा, त्यात काम चालू होईल. तरी अजून काय काय वाटतं इथल्या समस्या आहेत, सुटल्या पाहिजेत किंवा ते मार्गी लागतील? काय भरपूर मार्गी लागल्यात आमदार साहेबांच्या नेतृत्व. काय चौकार मारतील काय मग यंदा? 100% इथले सरपंच असतील, नाते असतील, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमंतवाडीत विकास काम हे भरपूर चाललेले आहेत, आणि इथून पुढे आमदार साहेब निवडून 100% येतीलच आणि कामही भरपूर होतील, त्यांच्या स्कीमही चांगल्या आहेत, त्याच्यामुळे तुतारीचा आवाज 100% फलटणमध्ये वाजले. चौकार मारणार म्हणतात आमदार साहेब, तुतारीचा आवाज वाजणार, काय वाटतं तुम्हाला? दीपक चव्हाण 100% अंदाज चौकार मारणार आहेत, त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही, आणि विकास कामं भरपूर झाल्यामुळे लोक त्यांच्याच बाजूने सगळ्यात आहे. काय काय विकास कामं झाले? विकास कामं काय हनुमंतवाड्यासारख्या ठिकाणी एक फलटण तालुक्यातलं शेवटचं गाव आणि सातारा जिल्ह्यातलं एक शेवटचं गाव, लगेचच माळशिरस तालुका चालू होते. तर अशा ठिकाणी जर हनुमंतवाडीत एवढी मोठी कामं होत असतील, जेवढी कामं सांगता येईल एवढी कमी झाली आहेत, एवढे भरपूर प्रमाणात कामं झालेली आहेत. विरोधी गट म्हणतोय की गेल्या 25 वर्षात जेवढा विकास झाला नाही तेवढा माजी खासदारांनी 5 वर्षात करून दाखवला. नाही, गेले 15 वर्ष झालं दीपक चव्हाण या तालुक्याचं हे करतायत, त्यामुळं सातन वेळोवेळी काम करत आलेले आहेत ते. फक्त काही लोकांचे समज आहे की कामं केली नाहीत, कायचं इलेक्शन आलं की मला ह्यांनी कामं केली नाहीत आम्हाला मतदान करा, पण तसं काय होत नाही, कामालाच लोक मतदान करतात.
बागायत भाग दिसतोय सगळा, ऊस पट्टा दिसतोय. ऊसाला या भागात काय दर आहे? साधारणपणे ऊसाला गेले वेळेस 3200 काहीतरी भाव दिलेला, त्याचप्रमाणे शेजारच्या आसपास जे कारखाने आहेत त्याप्रमाणे सर्वांनी व्यवस्थित दर दिलेला आहे. कोणत्या कारखान्याला ऊस जातो इकडला? इथं श्रीराम सहकारी कारखाना असेल, परशरी असेल, उपाळवे असेल. दर व्यवस्थित आहे? दर व्यवस्थित आहे. आमदार दीपक चव्हाण होतील पुन्हा. 100% चौकार मारणार आहेत. 100% चौकार मारणार आहेत. नमस्कार. नमस्कार. 100% चौकार मारणार जनता म्हणते इथलं, तुमचं काय म्हणणं? माझं म्हणणं आहे की आम्ही, मी तर रोजच फिरतो, मी तालुका फिरलोय सगळा, आणि तालुक्यात परिस्थिती बघितली तर दीपक चव्हाणांशिवाय काय बोलतच नाहीत. म्हणजे का तो नको, विरोधकांचं म्हणणं असेल, परंतु हे म्हणतात का नको, पाहिजेतच चव्हाण साहेब. कारण त्यांनी आता हे आमच्या इथे म्हणले की दिसलेच नाहीत, पण ते स्वतःहून ते फिरलेले त्यांच्या बरोबर. आणि चिन्ह आता, चिन्हामुळे घड्याळ तुतारी याच्यामुळे काय फरक? काय काय ना फरक, इथे आता सगळे तुतारी तुतारीच माणसं म्हणतात ना. म्हणजे माणसांना खासदारकीच्या ह्याच्यापासूनच माहिती की तुतारी चालू आहे, आणि आता ते पुढे चालूच राहणार. तुमच्या हनुमंतवाडी परिसराचा आमदार साहेबांनी काय काय विकास केला? आता माझ्यापेक्षा कार्यकर्त्यांनी सांगायला पाहिजे. आता मीच निधी जी मागेल, मी सरपंच असेल, हनुमापंच्या घरातले असतील, साबळ्यांच्या घरातले असतील, जे ते सांगतात की ते निधी आम्हाला उपलब्ध होतो. आम्हाला सांगितलं की आम्ही ते वर सांगितले की ते सगळं काम होतात, त्यामुळे आता यंदा चौकार मारते, चौकार मारला हो. राज्यात काय वाटतं तुम्हाला, महाविकास आघाडीचं सरकार यावं का महायुतीचं? आमचंच यावं महाविकास आघाडीचं. काय काय बदल म्हणजे अपेक्षित आहे महाविकास आघाडी सरकार आलं तर काय बदल होईल? भरपूर बदल होते, भरपूर बदल होते. महायुती सरकारच्या काळात म्हणतात महागाई वाढलेली आहे, दुधाला दर नाही, शेतमालाला हमी भाव नाही, 18% GST, त्यामुळे शेतकरी पूर्ण म्हणजे शेतकऱ्याचं खच्चीकरण झालेलं आहे, त्याच्यामुळे त्याला शेती परवडत नाही. याच्यावर नाहीच परवडत ना, तर GST किती आता इथं मिक्सर घेतलं ते कमी केलंय पोतं, युरियाचं पोतं म्हणा, कुठलं पोतं 5 किलोने कमी केलं, रेट वाढवले, त्याला GST आहे, 18% GST लावलेलं आहे, त्यामुळे आणि दर कुठला ह्याला नाहीयेच आहे, सोयाबीन असो, कापूस असो, हमी भाव कुठलाच नाही. लाडक्या बहिणीचं म्हणजे जे सगळं मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणीला 1500 दिले, त्याचा परिणाम काय होईल? लाडक्या बहिणीला हे 3000 देणार आहेत ना, बर, म्हणजे महाविकास 3000 देणार आहे, जसं काय बंद होणार नाही, बर, त्यामुळे महाविकास आघाडी सरकार. आपण आणखी थोडं पुढे, आपण सलूनचं दुकान आहे, आपण या ठिकाणी नागरिक बसलेले दिसतात, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. नमस्कार. नाही मला बोलताय, बोलताय नेते, बोला, बरं नाव सांगा, जाऊ द्या, जनरल गप्पा मारू आपण. नेते दिसतेत पण बोलायला तयार नाहीत, आपण आणखी थोडं पुढे जाऊया. नमस्कार. नमस्कार. काय नाव? व्यंकट पवार. इथलंच दिसतंय, निवांत बसलाय दुपारी. काय सध्या निवडणूक आहे, निवडणुकीचा वारा आहे सध्या राज्यात, तुमच्या फलटण कोरेगाव मतदारसंघात कोणाची हवा आहे? आमच्या सचिन पाटील. सचिन पाटील महायुतीचे उमेदवार. बर, तुमचे जे आमदार होते 15 वर्ष दीपक चव्हाण, त्यांनी या तुमच्या भागात काय काय विकास काम केले? विकास नाही म्हणावा असं झाला बरं का. बर, आता हा कुरवली ते हनुमंतवाडी रस्ता 7 ते 8 टप्प्यात होतोय. बर, नाही असं म्हणावं असं म्हण नाही झाला. मग सीतेला पानंद रस्त नाही, सीतेला पानंद रस्त नाही. मग आता काय वाटतंय तुम्हाला, बदल घडावा काय वाटतंय? महायुतीचं सरकार यावं असं वाटतंय. राज्यात महायुतीचं सरकार येईल, तुमच्या तालुक्यात? तालुक्यात सुद्धा यावं. सचिन पाटील निवडून यावं असं वाटतं. माजी खासदारांनी भरपूर काम केले असं त्यांचं म्हणणं आहे, 25 वर्षात कामं झाली नाहीत तेवढी केली त्यांनी. काय ते किती त्यांची काम आहे? रणजित दादाची काम आहे, रणजित दादानी काम केली, त्यामुळे सचिन पाटील निवडून येतील असं यांचं म्हणणं आहे. आपण पुढे जाऊया. नमस्कार. नमस्कार. काय नाव? राजाभाऊ शिंदे. काय करता? मी शेतकरीच आहे. किती एकर क्षेत्र आहे? 4-5 एकर. परवडते का शेती? नाही परवडत, परवड जास्त मेहनत करावी लागते आणि कमी उत्पन्न. दर पण वाढलेत की खतांचा दर वाढलेत, बियाण्यांचा दर वाढलेत, त्याच्यावर ते योग्य आहे कारण ते लागणारच आहे, ते रस्ते वगैरे करायचे म्हणलं तर GST लावायला लागणारच आहे. बरं, ते काही त्यांचं चुकीचं धोरण नाही. धोरण नाही. आता तुमच्या फलटण कोरेगाव मतदारसंघात कोणाचा हवा? विषय हवेचा नाही बरं का, थोडासा सुसंस्कृत उमेदवार आहेत आता चालूच.
ते चव्हाण दीपक चव्हाण चव्हाण 15 वर्ष आमदार आहेत इथले आणि भरपूर हनुमंतवाडी गावात काम त्यांनी रोड बाबत म्हणा रस्ते किंवा लोकांना गोरगरिबांना घर देण्याविषयी चांगले काम केले. काय वाटतंय चौथ्यांदा आमदार होतील काय बर का फाईट जोरदार आहे पण तिरंगी लढत आहे त्यात काय वाटतंय तुम्हाला होऊ शकतो होऊ शकते विकास कामाच्या जोरावर तिसऱ्यांदा चौथ्यांदा होऊ शकते होऊ शकते भैया काय वाटतं तुम्हाला तुतारी आले पाहिजे तुतारी का बरं तुतारी शिवाय पर्याय नाही का पण काय तुतारी आल्यावर काय होईल बदल काय होईल विकास होईल विकास होईल सध्याचं जे महायुती सरकार आहे त्यांनी विकास काम केली नाही असं म्हणून नाही नाही लाडक्या बहिणीला पैसे दिले शेतकऱ्यांना 2000 लाडक्या बहिणीला पैसे देऊन किती दिले 1500 दिले आणि तेलाच्या डब्याला 2200 रुपये 2200 रुपयाला झाला डबा महागाई वाढवली महागाई वाढवली मग आता काय वाटतंय तुमचे आमदार आहेत दीपक चव्हाण चौथ्यांदा होतील का आमदार होतील होतील त्यांनी काय काय विकास काम केले विकास या गावात तर भरपूर केलेले आहेत विकास काम 14 कोटीचा गावाला निधी आलेला आहे बरोबर गावाला ते विकास कामात जोरावर आमदार होणार हो विकास कामाच्या जोरावर आमदार होणार असं तरुणांचं म्हणणं आपण पुढे जाऊया आणखी तर या ठिकाणी काही नागरिक आहेत जिल्हा परिषद शाळेचं हे आवार आहे या ठिकाणी झाडाखाली बसले होते आपण त्यांच्याशी चर्चा करूया नमस्कार नमस्कार काय नाव महावीर झेंडी काय करता काय नाही शेती किती एकर आहे काय नाही 2 एकर ऊस असेल की ऊस नाही की सर सर परवडती का शेती नाही परवडत का परवडतच नाही आजच्या काळाला महागाई वाढल्यामुळे महागाईमुळे परवडत नाही आता निवडणुका लागलीत की कोणाची हवा आहे तुमच्या इकडे फलटण कोरेगाव मध्ये आमचे दीपक चव्हाण का बरं दीपक चव्हाण पहिल्यापासून चांगलं काम केलेलं आहे काय काय विकास कामं त्यांनी गेल्या 15 वर्षात केलीत ते जरा थोडी सांग वडेव आमच्या बांधारा बांधून दिला रोडचं काम झालं परत शाळेला का अनुदान दिलं अजून मंडप दिला तुमचे एक गावाले म्हणले ते फिरकले पण नाहीत दिसले पण नाहीत आले होते असं कसं आले आले होते तिथे चर्चा करून सगळे देऊन गेलेले आहेत काय वाटतंय आता चौथ्यांदा आमदार होतील का होणार होणार येणार चौकार मारणार 100% मारणार होय मामा काय म्हणते ते चौकार मारणार पुन्हा दीपक चव्हाण हो मारणार की आता तुम्ही इतकी वर्ष या महाराष्ट्राचं राजकारण बघितलंय काय सध्या म्हणजे राजकारणात काय वाटतं की कुठलं सरकार महाविकास आघाडीचं यावं का माहितीचं यावं महाविकास आघाडीचं येणार का त्याचं कारण काय नक्की कामं चांगली आहेत त्यांची पाठीमागे कर्जमाफी केली पवार साहेबांनी बर चांगली त्यांची कामं आहेत ती आमदाराची बी चांगली कामं केली ती आमदार महायुती सरकारनं पण चांगली कामं केली आहेत लाडक्या बहिणींना पैसे दिले शेतकऱ्यांना बोंबल्ले आहे घाले सगळी महागाई करून ठेवली किती महागाई झाली बघा बरं इकडे शेतीला जर दिलं असतं पिकाला जर दिलं असतं तर ही काय गरजच नव्हती तुम्हाला किती क्षेत्र आहे मला मस्त 10 एकर आहे क्षेत्र बागायत दर दिसतोय तुम्ही ऊस जातोय काय ऊसाला आहे का व्यवस्थित काय आहे पण एवढा नाही एवढा नाही अजून वाढवून मिळला पाहिजे 35-36 प्रमाण मिळला पाहिजे शेजारची देतात का बाकी पाहिजे बरं आता तुमचे जे आमदार आहेत दीपक चव्हाण 15 वर्ष सहलगीतून आमदार आहेत त्यांनी या भागात काय काय विकास काम केले भरपूर कामं केली काय केली त्यांनी हे शाळेचे शाळेचं हे काम केलं बंधारा बांधला बरं 2 मंडप दिले बरं चांगली कामं केली त्यांची त्यामुळे ते आता तिरंगी परिस्थिती आहे की पण तिरंगी तिरंगी जरी असली तरी दीपक चव्हाणच येणार आगवणे साहेबाच्या उमेदवारीचा तोटा कोणाला होईल फायदा कोणाला होईल ते तोटा काय आमच्या शेटाला नाही दीपक चव्हाणला नाही होणार दुसऱ्या विरोधी गटाला विरोधी गट तोटा होय विरोधी गटाला तोटा होईल म्हणते आगवणे साहेबाच्या उमेदवारीचा बरोबर आहे की ते अगोदर विरोधी गटासोबतच माजी खासदारांबरोबर काम केलं होतं आणि त्यांचे संलग्न माणसं म्हणजे जे ज्यांचे संबंध असते तेच लोक त्यांना मानणारे असतील ना बर तुमच्या फलटण कोरेगाव मतदारसंघात कशाचे कोणाचे हवाय फलटण कोरेगाव मतदारसंघात तुतारी तुतारीची तुमचे जे आमदार आहेत दीपक चव्हाण सलग 15 वर्ष इथले आमदार आहेत मग ह्या 15 वर्षात त्यांनी ह्या तुमच्या परिसरात काय काय विकास कामं केली विकास झाला का इथल्या समस्या आहेत का काय अडचणी आहेत का म्हणजे पूर्वीचे तर सांगायचं म्हणजे आमच्या गावाचं सांगायचं म्हणलं तर खूप वेळ जाईल म्हणजे एवढी कामं त्यांनी दिलीत बर एक दोन कामं सांगा असं आपले तालुक्याचे नेते बाबा महाराज आणि आमदार साहेब यांच्या माध्यमातून भरपूर कामं दिलेले आहेत म्हणजे त्यातले जर सांगायचं झालं तर तुम्ही आपण जिथं बसलोय त्या शाळेला जवळजवळ 50-60 लाख रुपये खर्च केलेला आहे म्हणजे आता तुम्ही त्या व्हिडिओ मध्ये येलच काय परिस्थिती आहे म्हणजे शाळा तुम्ही जी बघताय शाळा बघा शौचालय बघा आणि जिल्ह्यात जरी अशी शाळा असली तरी मला सांगा बर
त्यामुळे पुन्हा घरकुलाचा जो आमचा म्हणजे देशातला एक नंबर म्हणजे तसा कुठंच प्रोजेक्ट नाही असा प्रोजेक्ट आमच्या गावात झाला आणि त्याला पूर्ण सहकार्य तालुक्याच्या बाबाचं नेत्यांचं आमदारांचं पूर्ण सहकार्य आहे. बरं, तो एकमेव द्वितीय प्रकल्प आहे, तुम्हाला वेळ असेल तर त्याचा तुम्ही थोडस घेऊ शकता. काय काय प्रकल्प आहे काय काय नाही, जे दलित मागासवर्गीय अल्पसंख्याक जी लोक होती गावात जे पूर्ण म्हणजे त्यांना एक गुंठाही जागा नव्हती, राहायला सुद्धा जागा नव्हती, ते गायरानात राहत होते. त्या लोकांना इथल्या स्थानिक आमचे विक्रमसिंह बाळासाहेब जाधव असतील, महादेव माने यांच्या माध्यमातून बाबांनी त्यांनी आणि समाजाचा बी त्यांना पूर्ण सहकार्य असतं, त्यामुळे दलित अल्पसंख्याक मागासवर्गीय या लोकांसाठी एक वेगळ्या ठिकाणी येणे प्लॉटमध्ये जागा म्हणजे जवळजवळ 13 ते 14 तुमचं काय पंडित दीनदयाल उपाध्याय योजना असेल, जागा खरेदी योजना, रामाई आवास योजना, तुमची प्रधानमंत्री आवास योजना, सगळ्या गोष्टीचं आमदार फंड, आमदार निधी 25-15 हे वेगवेगळे सगळे 13-14 योजना बसवून बिहार पॅटर्न झाडं लावलेले आहेत. म्हणजे लोक राहायला जायच्या अगोदर तिथं झाडे लावा असा एकमेव प्रकल्प महाराष्ट्रात नव्हे भारतात, तर तो हनुमंतवाडीत झाला. त्यामुळे दीपक चव्हाण पहिल्यांदा चौथ्यांदा आमदार होतील 100% म्हणून. बरं, काय वाटतं काय करता तुम्ही? शेतीच. किती एकर आहे? 2 एकर. बरं, तुमच्या ह्या हनुमंतवाडी भागात काय परिस्थिती म्हणजे कसा विकास झाला गेल्या 15-20 वर्ष? कस बघायला गेलं तर कसं आमच्या गावात चांगल्या प्रकारे विकास झालेला कि सुखसोयी बऱ्याच मोठ्या प्रमाणात म्हणजे जिथं जिथं अडचण होती त्या सगळ्या सुखसोयी इथं आता उपलब्ध करून दिलेत आमदार साहेबांनी. शाळेचं काम बघायला गेलं तर शाळेचे वॉल कंपाऊंडचं काम, प्राथमिक शाळा असो किंवा हायस्कूल, सर्व प्रकारचे काम एकदम व्यवस्थितरित्या चालू आहेत. मग होतील का आता चौथ्यांदा आमदार? हो, होणार 100%. राज्यात काय वाटतं तुम्हाला, महाविकास आघाडीचं सरकार यावं का महायुतीच? नाही, महाविकास आघाडीमध्ये शरदचंद्र पवार गट, उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस आहे, आणि महायुतीमध्ये भाजप, घड्याळ, अजितदादा गट आणि एकनाथ शिंदेची शिवसेना. शरदचंद्र पवार. तर या ठिकाणी आपण पाहिलं हनुमंतवाडीकरांनी इथल्या विकास कामांचा पाडा वाचून दाखवलेला आहे. विद्यमान आमदारांनी इथं भरपूर विकास कामं केलेली आहेत असं हनुमंतवाडीकरांचं म्हणणं आहे. त्यामुळे ते तिरंगी जरी परिस्थिती असली तरी चौथ्यांदा 100% आमदार होतील असं चित्र आहे. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात पाहिलं तर तुतारीचीच हवा आहे असं एकंदरीत दिसतंय. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, म्हणजे तुम्हाला पुढचे अपडेट मिळत राहतील. कॅमेरा पर्सन अंकुर सह मी अण्णा बनसोडे, टुडे 9 मराठी, हनुमंतवाडी तालुका फलटण.